जेजुरी पोलीस स्टेशनमध्ये गंभीर गुन्हा नोंद असलेल्या व 1.5 महिन्यापासून फरारी असलेल्या आरोपीला नेण्यासाठी आलेल्या पोलिसांना महिलांनी मज्जाव करत पोलिसांबरोबर धक्काबुक्कीही केल्याचा प्रकार मोडनिंबमध्ये घडला आहे. याबाबत वृत्त असे की जेजुरी पोलीस स्टेशनमध्ये एक गंभीर गुन्ह्यात हवा असलेला आरोपी मोडनिंबमध्ये असल्याचं त्या आरोपीस अटक करण्यासाठी पांढऱ्या स्कॉर्पिओ गाडीमधून पथक आले होते. मोडनिंब येथील हॉटेल श्रीसमोर विळे खुरपे बनवणाऱ्या झोपडीत लपलेल्या आरोपीला जेजुरीहून आलेल्या पोलीस पथकाने ताब्यात घेऊन गाडीत बसवले. पण आरोपीला घेऊन जाऊ नये म्हणून तेथील 2-3 महिलांनी पोलिसांशी हुज्जत घालायला सुरुवात केली व गाडीला आडवे पडत व धक्काबुक्की करत आरडाओरड करायला सुरुवात केली. स्कॉर्पिओ गाडीचा दरवाजा ओढून धरत आरोपीस बाहेर काढण्याचाही प्रयत्न या महिलांकडून करण्यात आला. या धक्काबुक्कीत स्कॉर्पिओ गाडीच्या दरवाजाची काचही फुटली. हा चाललेला प्रकार पाहून तिथे नागरिक जमा होऊ लागले व चाललेल्या प्रकाराबद्दल विचारणा होऊ लागली. एकीकडे आरोपीस नेण्यास होत असलेला महिलांचा विरोध व दुसरीकडे जमत चाललेली गर्दी यामुळे नागरिकांचा आरोपीस नेण्यासाठी हस्तक्षेप होऊ नये व दुसरा कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून यासाठी पथकात आलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याने आम्ही पोलीस आहोत व आरोपीस नेण्यासाठी आम्ही आलो आहोत हा विश्वास बसावं म्हणून पिस्तूल काढून दाखवले तर ते पिस्तूल देखील हिसकावण्याचा प्रयत्न महिलांनी केल्याचं काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. हा प्रकार तब्बल 10 ते 15 मिनिट सुरू होता. हा प्रकार मोडनिंब आउटपोस्टचे पोलीस हवालदार गणेश जगताप यांना समजताच ते चालू असलेल्या घटनास्थळी पोहोचले. त्यांनी देखील ही पोलीस कारवाई असल्याचे सांगत आरोपी श्रेण्यास जेजुरी पथकाला सहकार्य केले. आरोपी श्रेण्यासाठी आलेल्या पोलीस पथकासोबत घडलेला हा प्रकार मोडनिंबमध्ये पहिल्यांदाच घडला असल्याने याची चर्चा होऊ लागली असून मोडनिंबमध्ये कुणीही येतं, कुठेही राहतं आणि काहीही करतं आणि मोडनिंब मात्र अशा वृत्तीमुळे बदनाम होत आहे यावर विचार होणं गरजेचं असल्याचं काही जाणकारांनी बोलून दाखवलं आहे. लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा. Ha? Ne yapacaksın? Ne yapacaksın? Ne yapacaksın?